नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव उतरले. मुख्यमंत्री पर्रिकरांना साधुपिंडाचा कॅन्सर, आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा खुलासा. विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवल्याने नवा वाद, मुंबई उच्च न्यायालयाने केली कानउघडणी. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार, वेळ पाळली नाही तर आझाद मैदानावरती करणार उपोषण. वर्ध्यातील अल्लीपुरात शिक्षकाला केले कार्यमुक्त, संस्था अध्यक्ष मुख्याध्यापकांवरती शिक्षकांचे गंभीर आरोप. आता पाहूया सविस्तर वृत्त. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या कपातीमुळे गेल्या 11 दिवसात भारतामध्ये इंधनाचे दर उतरले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. इंधन दर कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 40 पैशांनी कमी झाली आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 33 पैशांनी कमी झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आज प्रति लिटर 80.5 रुपये तर डिझेल 74.5 रुपये प्रति लिटर किमतीमध्ये मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे प्रति लिटर दर 85.56 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 77.61 रुपये असणार आहेत. गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात सुरू आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजाराबद्दल सरकार आणि भाजप या दोघांनीही माहिती देण्याचे आजपर्यंत टाळले होते. मात्र गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांना साधुपिंडाचा कॅन्सर असल्याचा खुलासा केलाय. हर्दोना येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी हा खुलासा केला. मागील 8 महिन्यात पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेने असा खुलासा केला आहे. पर्रिकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग आहे हे सत्य आहे. त्यात लपवण्यासारखे काही नाही असे राणे यांनी म्हटले आहे. सध्या पर्रिकर यांची प्रकृती चांगली नाही हे सर्वांना माहीतच आहे. एम्समधून त्यांना परत आणले आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत शांतपणे राहू द्या असं राणे म्हणाले. पर्रिकरांनी राज्यासाठी खूप काही केले आहे, अशा व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे असंही राणे म्हणाले. काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी बोलत आहे. जितेंद्र देशप्रभू यांनी न्यायालयात जाण्याचंही म्हटलं, त्यांना जायचे असेल तर त्यांनी जावे कोर्टात. काँग्रेसकडे मुद्दा नाही म्हणून ते पर्रिकर यांच्या आरोग्याविषयी बोलत आहे असंही राणे म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयाकडे सोपवल्याने नवा वाद सुरू झालाय. मुंबई उच्च न्यायालयाने यावरून विद्यापीठाची चांगलीच कानउघडणी केली आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई विद्यापीठ महाविद्यालयांकडे परीक्षा सोपावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. जर विद्यापीठात काहीच काम शिल्लक ठेवायचे नसेल तर विद्यापीठ बंद करा असं परखड मत शुक्रवारी न्यायालयाने नोंदवलं. या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी मुंबई विद्यापीठाला 29 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षेसाठी 60-40 पॅटर्न राबवण्याचा निर्णयही मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. म्हणजेच 60 गुणांची लेखी परीक्षा होईल तर महाविद्यालय 40 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करेल असा हा फॉर्म्युला आहे. या दोन्ही निर्णयांवर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेले 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत पाळली नाही तर 20 नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत देण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत. मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 20 नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुरा येथील यशवंत विद्यालयात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाविरोधात फेसबुक, व्हॉट्सअप तसेच एका वृत्तपत्रामध्ये ते मुलींना ब्लॅकमेल करून शारीरिक छळ करत असल्याचे वृत्त आल्याने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान सत्य काय ते चौकशी करून शिक्षकावरती कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय.
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील यशवंत विद्यालयात कार्यरत असलेले एक शिक्षक यांच्या विरोधात फेसबुक व्हॉट्सअप तसेच एका वृत्तपत्रामध्ये शिक्षक हा शाळेतील मुलींना ब्लॅकमेल करून शारीरिक छळ करतो, या शिक्षकावर कारवाई होईल असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यामुळे शिक्षण विभागामध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून यासंबंधी चौकशी करण्याकरता हिंगणघाट येथील शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख हे यशवंत विद्यालय गाठून ते शिक्षक ज्या वर्गात शिकवतात त्या विद्यार्थिनींना शिक्षकाच्या वर्तणुकीबद्दल विचारपूस करण्याकरता आले, मात्र त्या शिक्षकाच्या विरोधात कोणत्याही विद्यार्थिनींनी माहिती दिली नाही। या संपूर्ण प्रकारात ग्रामस्थ संभ्रमात असून नेमकं काय खरं काय खोटं या विचारात पडले आहे। विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती वर्धा, काल व्हॉट्सअपच्या आणि पेपरच्या न्यूज पाहिल्या असता यशवंत विद्यालय अल्लीपूर येथे चौकशीच्या संबंधाने इथे आलेलो आहे आणि चौकशी आज 2-3 दिवसामध्ये पूर्ण केल्यानंतर यथावकाश चौकशीचा जो प्रस्ताव आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी करून जे काही मार्गदर्शन आहे त्याकरिता किंवा पुढील कार्यवाहीस तो प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात। मी सेवानी मॅडम, मला कोणत्याही प्रकारची तक्रार विद्यार्थ्यांकडून आलेली नाही याबाबत। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। शिवस्मारक राजभवनाच्या जागी उभारावे या मताशी आम्ही सहमत नाही असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। ते पुणे जिल्ह्यात बोलत होते। शिवस्मारक राजभवनच्या जागी उभारावे या मताशी आम्ही सहमत नाही। मागच्या सरकारपासून ही प्रक्रिया सुरू आहे, भूमिपूजन झालंय, आता स्मारक उभारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे आणि आता असे वक्तव्य करून काही बदल होईल असं वाटत नाही। राज्य सरकार हे शिवस्मारक लवकर कसं उभं राहील यासाठी प्रयत्नशील राहील, तसेच पायाभरणीवेळी झालेली दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाही यासाठी सरकार उपाययोजना करेल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे। शरद पवार राज ठाकरे भेटीचा आणि त्यांनी सोबत निवडणूक लढवली तर भाजपला काही फरक पडत नाही कारण भाजप नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही असेही दानवे यांनी म्हटलं आहे। कधी जाणार होणार आहे, तारीख ठरली? मी सांगितलं की नाही? अहो तुम्ही सांगू राहिले, मला तर पहिल्यांदा ऐकतो। अरे एकनाथ खडसे या राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, ते काही नाराज बिराज नाही आहेत, ते पक्षाचं काम करतायत चांगलं, नाराज बिराज काही नाही। भारतीय जनता पक्ष नशिबाच्या भरोशावर आत्ता निवडणुका लढत नाही, आम्ही संघटनेच्या जोरावर निवडणुका लढतो। कोण कोणासोबत जातो याचा विचारही आम्ही करत नाही, आमचा भरोसा संघटनेवर आहे। ग्रासरूटपर्यंत आम्ही संघटना करतो, आम्ही विस्तारक नेमलेत आणि विस्तारकामार्फत 1 बूथ 25 युथ आम्ही नेमले आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतलं। आमचं संपूर्ण लक्ष आमच्या संघटनेकडे आहे, त्यामुळं कोण कोणासोबत जातो यापेक्षा आमची संघटना किती मजबूत होती याच्यावर आमचं या मताशी आम्ही सहमत नाही आहे कारण गेल्या मागच्या सरकारपासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि आता भूमिपूजन झालेलं आहे, पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि आता अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यामध्ये काही बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही। आणि आमच्या राज्य सरकारची भूमिका आहे की लवकरात लवकर अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक हे उभं राहावं या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी, पुणे। पुण्यात सदन कमांड आणि आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीने 3रा इलिट मेन्स बॉक्सिंगचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 2 नोव्हेंबर पर्यंत मुंडवा येथे आर्मी स्पोर्टच्या आवारात सुरू असणार आहे। दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन येत असून यावर्षीचे हे 3रे वर्ष आहे। या स्पर्धेचे उद्घाटन मेजर जनरल अजय पाल यांच्या हस्ते करण्यात आलं। या स्पर्धेसाठी देशभरातून 38 संघ आणि 360 बॉक्सर सहभागी झाले आहेत, तसेच 10 आर्मीचे बॉक्सरही सहभागी झाले आहेत। या स्पर्धेतून टोकियो इथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉक्सरची निवड केली जाणार आहे। आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ही नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असून यामधून चांगले खेळाडू घडवण्याचे काम करत असते। खेळाडूंना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देऊन त्या दर्जाचे विविध खेळांचे धडेही दिले जातात, त्यामुळे देशाचे नावही आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळाडू मोठे करतात अशा भावना कमांडर राकेश यादव यांनी यावेळी व्यक्त केल्या। अभी ASI के अंदर जो आपके पीछे बाउट्स चल रहे हैं ये इलीट मैन बॉक्सिंग चैंपियनशिप के बाउट चल रहे हैं जो कि हमारा सीनियर बॉक्सिंग चैंपियनशिप होता है इंडिया के अंदर। ये हमारे पास ASI में 27 अक्टूबर आज से और 2 नवंबर को फाइनल्स हैं, इसमें 38 टीम्स पार्टिसिपेट कर रही हैं और टोटल लगभग 360 बॉक्सर्स हिस्सा ले रहे हैं पूरे इंडिया के
हर स्टेट से, हर यूनियन टेरिटरी से, प्लस सर्विसेज से, रेलवेज से और पुलिस बोर्ड से। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे। बातमीपत्र मध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे लोणार समाज मंगल कार्यालयात भाजप बूथ प्रमुख आणि केंद्र प्रमुखांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली। यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय। काँग्रेस राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला, देश विकासात मागे पडला, हिंदू मुस्लिम दंगलींमुळे समाजात वितुष्ट आले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार आले। गेल्या 4.5 वर्षात पक्षाने अनेक विकास कामे केली असून ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। भाजपात अनेक लोक आले आणि मंत्री झाले, याबाबत मला बोलायचे नाही कारण तुम्ही सुज्ञ आहात, अशी कोपरखळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे मारली। शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची शुक्रवारी सकाळी कार्यशाळा झाली, या प्रसंगी ते बोलत होते। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। जालन्याच्या दाभाडी येथील शिवाजी विद्यालयात संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या संगनमताने विद्यालयातीलच शिक्षक घोडके यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश देण्यात आलाय, असा आरोप घोडके यांनी केलाय। या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली। काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट। दाभाडीमध्ये या शिक्षकाला मुख्याध्यापकांनी काढून टाकले याचा निषेध करत या सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पेपर घेण्यावर बहिष्कार टाकला आणि शिक्षक प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, आमचे सहकारी यांना अध्यक्ष यांच्या दबावाला बळी पडून मुख्याध्यापकांनी काढण्यास कारस्थान केले आहे। मुख्याध्यापकांकडे कोणते पत्र आहे याची तर काही आम्हाला जाणीव नाहीये, परंतु प्रत्यक्षात मुख्याध्यापकाला माननीय अध्यक्ष आमचे अशोकराव निकम यांनी मात्र त्यांना लिहिण्यास भाग पाडलं, त्यावेळेस त्या ठिकाणी होतो आणि मुख्याध्यापकांनी चाचरल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या एक एक ओळी लिहित होते
यांना कशा प्रकारे कार्यमुक्तापन करण्यात येत आहे असं. थोडके यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी मला पत्रव्यवहार दाखवला की संस्थेचं आणि दीपाली निकम यांचं जे या ठिकाणी न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्या ठिकाणी मलाही त्याची एक प्रत आलेली आहे की बाबा तुम्ही विज्ञान शिक्षक असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जागेवर यांची नेमणूक करण्यात येत आहे. परंतु हा वादातीत प्रश्न 31/10/1918 या दिवशी याची सुनावणी होणार आहे. मग आता त्या सुनावणीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय दोघांनाही मान्य राहील. परंतु त्या अगोदरच आमच्या संस्थाचालकांनी मुख्याध्यापकाच्या हस्ते यांना कार्यमुक्त केलं हे माझ्या दृष्टीनं शिक्षक प्रतिनिधी या दृष्टीनं हे चुकीचं आहे. सरांना कार्यमुक्त केलं असं त्यांनी मला तोंडी सांगितलं आहे आणि त्याबद्दल मी जास्तीची माहिती देऊ शकत नाही कारण मी आज इन्चार्ज हेडमास्टर आहे. पण त्यांनी फक्त त्याच्यावर मला त्यांना सही नका करू देऊ एवढं फक्त सांगितलं. सही नका पत्रकावर सही करू नका त्यांच्या शिक्षक हजेरीवर एवढं त्यांनी मला सांगितलं. मुख्याध्यापक औरंगाबादला त्यांचा बी पी वाढला आणि शुगर वाढली त्याच्यामुळे ते दवाखान्यात गेले म्हणून सांगितलं. संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की शिक्षकाला काढण्यामागचं कारण असे की एका मुलीने संस्था विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि यानंतर कोर्टाने या जागेवर स्थगिती दिली. मात्र शिक्षणाधिकारी आणि अगोदरचे मुख्याध्यापक यांनी या शिक्षकाला समायोजन करून पदावर रुजू केलं होतं. या सगळ्याजणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने विषय मांडले, विद्यार्थ्यांचा पेपर न घेतल्यामुळे पालकांनी शाळेत मोठा गोंधळ घातला आणि ज्या शिक्षकांनी पेपर घेतला नाही त्यांच्यावर लवकर कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आली. आपल्या शाळेमध्ये 2013-14 दीपाली निकम ह्या कार्यरत होत्या. मागच्या तत्कालीन कार्यकारिणीने त्यांना कामावरून कमी केले होते, सेवेतून कमी केले होते. त्यामुळे त्यांनी शाळा न्यायाधिकरण औरंगाबाद येथे धाव घेतली कोर्टामध्ये आणि कोर्टाकडून त्यांनी 3 May 2014 स्टे आणला, स्थगन आदेश आणला. त्या स्थगन आदेशामध्ये स्पष्ट नमूद केले होते की माझ्या केसचा निकाल लागेपर्यंत माझ्या जागेवर कोणालाही नेमण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश असताना सुद्धा तत्कालीन मुख्याध्यापक व ईओ यांनी संगनमताने त्या जागेवर स्टे असलेल्या जागेवर श्री घोडके एएस यांची नियुक्ती केली होती. सदरची नियुक्ती स्टे असलेल्या जागेवर असल्यामुळे आता 4 महिन्यापूर्वी आता नवीन कार्यकारिणी इथे आली असल्याने आम्हाची तारखेला आम्ही तिथे न्यायाधिकरण तिथं दीपाली निकम हिच्या तारखेला आम्ही हजर झालो असता कोर्टानं आम्हाला सुचवलं की तुम्ही या दीपाली निकम यांना कामावर घेऊ शकता का. आम्ही म्हटलं की काही हरकत नाही, आम्ही कामावर घेतो. मग त्याप्रमाणे त्यांनी ते पेपर तयार करून कोर्टापुढे सबमिट करा असं सांगितलं. तशा प्रकारचे पेपर त्यांना सबमिट केले आणि त्याची सर्टिफाईड कॉपी आम्हाला 31 तारखेला येते 31 तारखेला आम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यानुसार त्यांनी काय काय कारवाई करायची त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केले. त्या ह्याच्यानुसार कार स्थगन आदेश याच्यामधला ट्रिब्युनलचा याचं तडजोड तपशिलानुसार व संस्थेने घेतलेल्या ठरावानुसार श्री घोडके हे यांना परत समायोजित शिक्षक असल्याने परत त्यांना यांच्याकडेच शिक्षण अधिकाऱ्याकडे परत पाठवण्यात आले व दीपाली निकम यांना त्या जागेवर जॉईन करून घेण्यात आले. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, जालना. नाशिक अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. नगर जिल्ह्यातील राहता येथे शिवसैनिकांनी अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या गाडीचा ताफा अडवला. यावेळी शिवसैनिकांनी पाणी वाटप कायदा रद्द करण्याची मागणी केली. पाणी प्रश्नावरून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ असताना मराठवाड्याला पाणी देणार नाही असा पवित्रा यावेळी शिवसैनिकांनी घेतला.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नाशिक नगरच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी 9 TMC पाणी सोडण्याच्या आदेशानंतर आता नगर जिल्ह्यातून या निर्णयाला विरोध सुरू झालाय. यावर्षी नगर जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झालं असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी जायकवाडीला पाणी देणे आमच्यावर अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्यानंतर महाबळेश्वर पोलीस आता चांगलेच आक्रमक झाले आहे. दरम्यान या घटनेतील मृतकांचे ओळखपत्र न घेणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावरती एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांच्या या कारवाईने चांगलीच धास्ती घेतली आहे. अहमदनगर येथील पर्यटक महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. पत्नी असल्याचं सांगून त्याने महाबळेश्वरमधील रॉयल हॉटेल बुक केलं. रात्रभर राहिल्यानंतर हे कपल टॅक्सी भाड्याने घेऊन लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी गेले आणि त्यांनी स्वतःच्या नसा कापून घेऊन दरीत उडी मारत आत्महत्या केली आहे. ट्रेकर्स मंडळींनी रात्री उशिरापर्यंत या धबधब्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी या दोघांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना ते ज्या रूममध्ये राहिले होते त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. हॉटेलची नोंदवही चेक केली तेव्हा पर्यटकाने पत्नी असल्याचं सांगून फक्त स्वतःचं ओळखपत्र हॉटेलमध्ये दिल्याचं उघड झालं. त्यामुळे महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे. अनेक वेळा आदेश देऊनही हॉटेल व्यावसायिक हे पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र आता पर्यटकांचे ओळखपत्र न घेतल्यामुळे अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचा पहिलाच प्रकार घडल्यामुळे हॉटेल मालकांनी धास्ती घेतली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. वर्ध्यातील कोळोना येथे गोवर रुबेला लसीकरणाबाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नागरिकांना गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर कल्पना हेडंबे यांनी केलं. वर्धा जिल्ह्यातील कोळोना आयोजित जनजागरण कार्यशाळेत गोवर रुबेला लसीकरणाबाबत मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना हेंडवे म्हणाल्या की गोवर हा प्राणघातक रोग असून या रोगाचे लक्षण बालकामधील शारीरिक दुबळेपणा अथवा बालमृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तर रुबेला जर एखाद्या गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याची निष्पत्ती रुबेला सिंड्रोममध्ये होऊ शकते. यामुळे महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवली जाते. या मोहिमेत 9 महिने पूर्ण तर 15 वर्षाखालील सर्व बालकांना गोवर रुबेला डोस दिला जाईल. कोणाचे लसीकरण केले पाहिजे, 9 महिने ते 15 वर्षे बालकावर लक्ष केंद्रित का, बालकांचे लसीकरण कुठे करण्यात येणार आहे, कोणाचे लसीकरण करण्यात येऊ नये इत्यादी गोवर रुबेला याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर हेंडवे यांनी केले. तर यावेळी आरोग्य सेवक दिलीप उटाने म्हणाले की डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करत साथरोगाच्या सर्व कार्यवाहीत गावातील नागरिक जोपर्यंत मनापासून सहभागी होणार नाही तोपर्यंत डेंग्यू आजारावर आळा बसू शकत नाही. गोळी नाही, काय नाही, आला ताप, तुम्हाला ताप आला जोरात, तर पॅरासिटॅमॉलची गोळीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तुम्हाला एकदम ताप आला, जर्जरीत ताप आला, खूपच ताप जबरदस्त आला, मग आपला प्लेटलेट तुम्हाला करणार नाही, मग प्लेटलेट कमी होता शरीरातल्या, जेवण होत नाही, उलटी होते, थकवा येते, ह्या सर्व गोष्टी मळमळ वाटते. हे सर अंगाचे सांधे असतात ना, स्नायू पूर्ण त्याच्यामध्ये दुखतात, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी होते. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावात अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जमीन गट नंबर 365 या मोकळ्या शेतात एका अनोळखी इसमाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. हा प्रकार भिवडी गावचे पोलीस पाटील अक्षय शिंदे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरण गंभीर असल्याने संबंधित सासवड पोलीस स्टेशनला कळवले. अंदाजे 20 ते 22 वर्षीय वयाची मयत बॉडी असल्याचं लक्षात आलंय. सदर बॉडी ही पुरुष जातीची असून मयताच्या अंगावरचे असलेले कपडे हे अर्धवट जळाले अवस्थेत आहे. जळालेल्या बॉडीचा चेहरा हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटू नये या हेतूनेच हा प्रकार केला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मयताचे तोंड अर्धवट जळालेले असून ते रक्ताने माखलेले अवस्थेत आणि तोंडावर आणि डोक्यावर जखमा झाल्याचं दिसून येत आहे. या अनोळखी व्यक्तीला कशाने तरी मारहाण करून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये याकरता मयत बॉडी ही भिवडी गावाच्या हद्दीत आणून तिच्यावर कसले तरी इंधन टाकून जाळून टाकले आहे. सासवड पोलीस स्टेशनने या प्रकाराची दखल घेतली असून अनोळखी मयत बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली आहे. या झालेल्या प्रकाराचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करत आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. नाशिकहून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न चिघळत चालला आहे. नाशिकचे आमदार
देवयानी फरांदे पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहे. जायकवाडीला पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचं फरांदे यांनी म्हटलंय. एकूणच नगरसह नाशिकमध्ये पाणी चांगलंच पेटलंय. मेंढीगिरी अहवाल चुकीचा आहे. गेले काही वर्ष झाली हा अहवाल अंतर्गत जायकवाडी धरणात पाणी पुरवठा केला जात आहे, तरी यामध्ये काही तांत्रिक बाबी लक्षात घेता काही चुकीचे आहे असे विधान आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. मी आज इकडच्या अधिकाऱ्यांना देखील आता तातडीने पत्र पाठवत आहे आणि हे जे काही मुद्दे मी टेक्निकली शासनाकडे MWRRA गोदावरी पाटबंधारे महामंडळ असेल आणि CDO मेरीचा 2004 अहवाल ह्या सर्व अहवालाच्या आधारावरती तांत्रिक मुद्द्यांवरती मेंढीगिरी समितीचा अहवाल आज चुकीचा कसा ठरतोय हे इथं सिद्ध झालेलं आहे. 2005 कायदा हा कसा चुकीचा ठरतोय हे चुकीचं चाललेलं आहे. तरी देखील आज मेंढीगिरी समितीच्या अहवालाचाच विचार करून 2013 आज पाणी सोडलं जातंय आणि हे चुकीचं आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे की कोहिलकरांवरती कारवाई करायला पाहिजे आणि हे सर्व मुद्दे आम्ही हायकोर्टामध्ये देखील आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, कोर्टाच्या निदर्शनात आणून देणार आहोत. आणि आज MWRRA देखील मी एक ते देखील एक न्यायी प्राधिकरण आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे आज पिटिशन दाखल करून. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघासोबत भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी T20 सामन्यासाठी आणि मालिकेंसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला संघातून वगळण्यात आलंय. गेल्या बऱ्याच काळापासून धोनीच्या एकंदरीत फॉर्म बघितला तर निवड समिती या निर्णयावरती पोहोचल्याचं कळतंय. इंग्लंड दौऱ्यापासून सध्या सुरू असणाऱ्या सामन्यांमध्येही धोनीला प्रभावी खेळाचं प्रदर्शन करताच आलेलं नाही. परिणामी त्याची संघात निवड न करण्यात आल्यामुळे हा त्याच्यासाठी धक्काच असण्याचं कळत आहे. वेस्ट इंडिज विरोधात खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहलीला आराम देण्यात आला असून धोनीला संघातून वगळण्यात आलं आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करेल तर ऋषभ पंत यष्टीरक्षण करणार आहे. फिरकी गोलंदाज शहाबाज नदीम यालाही संघात स्थान मिळालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आळेफाटा इथे सुट्ट्या नोटा देऊन त्या बदल्यात आम्ही बंद नोटा देतो आणि ते सुद्धा 20% जादा दराने असे आम्ही देऊन पाबळ केंदूर येथील युवकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या ठगांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणात संतोष नामदेव मोरे या केंदूर येथील युवकाची आणि शेतकर्ज वाटपाचे 25 लाखांचे अपहार करणारा वडगाव कांदळी येथील फरार व्यवस्थापक यांनी पुणे आणि नगरच्या लोकांच्या मध्यस्थीने सदर 22 ऑक्टोबर रोजी फसवणूक केली होती. संतोष मोरे यांना सदर आरोपी आणि मध्यस्थी यांनी बतावणी केली की आम्हाला निवडणुकीकरता 10 लाख सुट्ट्या 100 नोटांची गरज आहे. आपण 10 लाख आणा आणि आम्ही आपणास 20% वाढीव म्हणजेच 12 लाख रुपये देतो. यानंतर संतोष मोरे हे आपल्या MH12 PH1848 या कारमध्ये सदर 10 लाख रुपये घेऊन आले असता आरोपींनी त्याला त्यांच्याकडे असलेली 10 लाख रोकड घेऊन हातात बनावट झेरॉक्स केलेल्या आणि आतमध्ये कोरे कागदी बंडल हवाली करून पळ काढला होता. आळेफाटा पोलिसांनी त्वरित तपास करून 10 पुरुष आणि 1 महिला यांना पुणे, येरवडा, नगर इत्यादी ठिकाणांहून अटक केली आहे. मात्र 2 मुख्य आरोपीचा अद्याप शोध चालू असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. आळेफाटा पोलीस ठाणे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 279/2018 IPC कलम 420 489b 34 हा गुन्हा दिनांक 24/10/2018 रोजी दाखल झालेला असून सदर गुन्हा 22/10/2018 रोजी 19:30 आळेपाटा बस स्टँड या ठिकाणी पाबळ येथील एक फिर्यादी आहेत. त्यांना तुम्ही आम्हाला इलेक्शनसाठी सुटे पैशाची गरज आहे, तुम्ही आम्हाला जेवढे पैसे द्याल त्याच्या 20% जास्त देऊ बंदे पैसे असं म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही जेवढे पैसे द्याल. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी 10 लाख रुपये घेऊन आले आणि आळेपाटा बस स्टँड या ठिकाणी काही लोकांनी त्यांना त्यांच्याकडे ते 10 लाख रुपये काढून घेतले व त्या बदल्यात 12 लाख रुपये बंदे असे म्हणून एका बॅगेत कागद भरलेली बॅग आणि वर अशा 200-200 रुपयाच्या खोट्या नोटा या स्वरूपात त्यांना ती बॅग दिली, त्याच्या गाडीमध्ये टाकली आणि त्यांनी पोवारा केला. त्यानंतर
हे जे फसवणूक झालेली ही समज त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन अर्ज दिला. सदर अर्जाची चौकशी करत असता वेगवेगळ्या ठिकाणून पुणे जिल्ह्यात 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे जुन्नर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव उतरले. मुख्यमंत्री पर्रिकरांना साधुपिंडाचा कॅन्सर. आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा खुलासा. विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवल्याने नवा वाद. मुंबई उच्च न्यायालयाने केली कानउघडणी. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार. वेळ पाळली नाही तर आझाद मैदानावरती करणार उपोषण. वर्ध्यातील अल्लीपुरात शिक्षकाला केले कार्यमुक्त. संस्था अध्यक्ष मुख्याध्यापकांवरती शिक्षकांचे गंभीर आरोप. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.